राम समर्थ सार्थ श्री मनाचे श्लोक श्लोक एकशे चौदा आणि एकशे पंधरा फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसे दिस अभ्यांतरी गर्वसाचे क्रिये विणवाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तुची शोधून पाहे दिसेंदिस दिवसेंदिवस गर्व अभिमान अहंकार साचे साठतो वाढतो तोंडाने उगीचं ज्ञान बडबडण्याने काही पदरात पडत नाही त्यामुळे उलट दिवसेंदिवस अंतर्यामी अहंकार मात्र वाढत जातो आपण जसे बोलतो तशी कृती केल्याशिवाय नुसते बोलणे कुच कामाचे असते ही गोष्ट खरी आहे किंवा नाही हे तू स्वतः विचाराने शोधून पहा एक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रचितीला फार महत्त्व आहे आपण जे सिद्धांत मांडतो त्यांना प्रचितीचा आधार नसेल तर त्यांना ज्ञान म्हणून मूल्य येत नाही वेदांतामध्ये या दोषांचा विशेष अनुभव येतो उपनिषदांचा किंवा भगवद्गीतेचा अर्थ लावताना त्यातील तत्त्वे आचरणात आणलेली नसतील तर खरा अर्थ ध्यानात येत नाही आपल्या देशात वेदांतावर निरूपणे करणे हा धंदा झाल्यापासून शब्द ज्ञानाने मोठा गोंधळ घातला आहे वाटतेल तसा तर्क चालवून निरूपणकार आपल्याला हवा तसा अर्थ वेदांत ग्रंथातून काढतो प्रचितीच्या अभावी अशा प्रकारचे सर्व अर्थ लटके पडतात शिवाय या प्रक्रियेमध्ये निरूपणकाराच्या अहंकाराची वाढ होत जाते आणि हाच त्यातील फार मोठा धोका असतो अहंकारामुळे तो, अहं तो आत्म्यापासून दूर दूर सरकतो दोन विज्ञान ज्याप्रमाणे बाह्य जगात बदल घडवून आणतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने माणसाच्या अंतरंगात बदल घडला पाहिजे माणसाच्या आचरणात फरक पडणे विकारांवर स्वामित्व येणे हे वेदांत कृतीमध्ये उत्तरल्याचे खरे गमक समजावे वेदांत विचार असे सांगतो की जो मी आज देहाला आपलेपणाने पाहतो तोच मी ज्ञानानंतर आत्म्याला आपलेपणाने पाहू लागतो अर्थात पहिला मी दिवसेंदिवस क्षीण होत जाणे हे वेदांत प्रत्यक्षात उत्तरल्याचे चिन्ह आहे आपण स्वत विचाराने शोध घेऊन हे निश्चित करावे जय जय रघुवीर समर्थ श्लोक एकशे पंधरा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे विवेके आत्मानात्म विचाराने, पालटावा रूपांतर करावे ज्या ठिकाणी तत्त्वनिर्णयाच्या जिज्ञासेने चर्चा चालते तेथे संभाषणात भाग घ्यावा आत्मानात्मविचाराने आपल्या अहंकाराचे रूपांतर करून टाकावे आपल्या जीवनामध्ये आचार आणि उच्चार यांच्यात संगती असावी आणि आपल्याला समूळ बदलून टाकणाऱ्या भक्तिमार्गाने भगवंताकडे वाटचाल करावी एक भगवंताच्या दर्शनासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसाचे व्यक्तिमत्व सर्व अंगांनी संपन्न असावे क्रिया भावना आणि बुद्धी ही व्यक्तिमत्वाची तीन प्रधान अंगे आहेत बुद्धीची योग्य वाढ होण्यास सत्संगतीतील संभाषण फार उपयोगी पडते श्री समर्थांनी भगवंताच्या साधनांमध्ये श्रवणाला प्रथमांकाचे स्थान दिलेले आहे दोन बुद्धी तयार झाली की दोन दिशांनी तिचा अंमल अनुभवास येतो जे खरे नाही ते ती बाजूला सारते आणि जे खरे आहे ते निश्चयाने स्वीकारते आपला अहंकार खरा नाही हे पटल्यावर बुद्धी याचा पिच्छा पुरवून त्या स्मृतवत करून ठेवते आपल्याला संयमाने वागायला पाहिजे हे ठरल्यावर बुद्धी आचरामध्ये संपूर्ण बदल घडवून आणते विवेकशील माणूस जसे बोलतो तसे वागतो किंबहुना आपल्याला जितके वागता येते तितकेच तो बोलतो त्याच्या बोलण्यात चालण्यात विसंगती नसते तीन बुद्धीने मार्गदर्शन केलेला माणूस वृक्ष बनण्याचा संभव असतो तो तसा होऊ नये यासाठी त्याच्या अंगी भावनेचा ओलावा अवश्य लागतो भगवंताच्या भक्तीचा मार्गच मुळी प्रेमाचा मार्ग असल्याने श्री समर्थांनी विवेकाबरोबर भक्तिपंथाचा उल्लेख येथे केला बुद्धीने सतसत विवेक करून माणूस आपल्या आचरणात पालट घडवून आणतो यात शंका नाही परंतु भगवंताला चांगले वागणे आवडते म्हणून चांगले वागण्यामध्ये काही निराळी गोडी आहे यातही शंका नाही भक्तिपंथाने चालत असता जो सहज क्रियापालट घडून येतो त्याच्यामध्ये विशेष रस आहे म्हणून श्री समर्थांच्या मते भगवंताची भक्ती ही एकीकडे ज्ञानाची जननी होते तर दुसरीकडे नैतिक आचरणाची जन्मभूमी बनते अहंकार क्षीण केल्याशिवाय आणि संपूर्ण सदाचरणी झाल्याशिवाय भक्ती करताच येत नाही हे खरे रहस्य आहे जय जय रघुवीर समर्थ